प्रेक्षकांना खुश केले रिव्हर्स आणि त्याचबरोबर चौफेर फटकेबाजी केली. दरम्यानचा चेंडू अतिशय स्लोवर चेंडू आला होता. यावेळी फ्रंट फुट गेले, फलंदाजाने ड्राईव्ह केले, चेंडू आपण पाहता मिडविकेटच्या दिशेने. यावेळी निश्चित एका धावीसाठी एकदम मोठे निलेश मात्रे. अतिशय मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित, त्यांचं हार्दिक आभार. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढले. चेंडूला आपण पाहताय मिडविकेटच्या दिशेने डीप इकडून क्षेत्रेश चेंडू होता, कार्पेटचा चेंडू गेला होता, दोलनच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होता आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहतात स्वर्गीय जितू इलेव्हन नांदिवली संघाच्या 50 धावा पूर्ण. मैदानाकडे जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश निलेशसाठी. यावचा चेंडू निश्चितच स्लोवर चेंडू आपण पाहिला होता. चेंडू खाली राहिला होता, फलंदाजी फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला होता पॉईंट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा येतो एक धावपट संघाला. षटक म्हणला तर पाहूया. या षटकामध्ये चौकार आणि षटकांचा निश्चित आतषबाजी केली जाते ती नेहमी फलंदाजांकडून. पाहूया निलेश आणि महेंद्र कशा प्रकारची फलंदाजी करतात. आमचा चेंडू आपण पाहिला होता टप्पा पडला होता, साधारणतः मधल्या यष्टीच्या दिशेने चेंडू थोडासा वळला मात्र यांच्यासाठी. धावसंख्या 56. जीवदान मात्र दोन धावा रोकू शकले, दोन धाव मिळाल्या त्यावेळी संघाला.
वेरी गुड शॉट सोला रिवर्स स्वीप चा प्रयत्न शॉर्ट टर्म मध्ये क्षेत्र रक्षक चेंडू अडवते तीर्धाव चेंडू षटक संपलेले राइट ओव्हर द विकेट काढून सुयतने हा फटका मारलाय चेंडू जातोय डीप वाइड लेग क्षेत्रामध्ये कणकणीत असा चौकार गोळीच्या वेगाने आणि या चौकाराने धावसंख्या उंचवली घेते धावसंख्या पोहोचते ती 20 वर एका गड्याच्या मोबदल्यात नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवर राईट आर्म राउंड द विकेट राईट आर्म ओव्हर द विकेट माफ करा क्रॉस द लाईन खेळण्याच्या तसं म्हणायला काही हरकत नाहीये कारण दुःखेश्वर करा योग आहे आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि त्यांचा वाढदिवसाचा दिवस दुःखेश्वर करा योग नांदिवलीचे खेळाडू रिवर्स स्वीपचा फटका आणि यशस्वी ठरला चेंडू जातो आहे शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावर डीप थर्डमॅन सीमारेषेबाहेर चौकार